प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुंदर नगर शहराचा अभिमान वाटावा असं नगर आपल्याला साकारायचं आहे. त्यामुळे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने आपापल्या पातळीवर सहभागी होऊन सुंदर शहर साकारण्यास आपलं कर्तव्य बजावावं असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्राचार्य राम शिंदे यांनी नगरच्या नागरिकांना केलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज महापालिकेच्या वतीनं हा पंधरवडा त्याचा सांगता आज 2 ऑक्टोबरला झालेला आहे. अतिशय जो भारत देशाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोगो दिला स्वच्छ भारतचा, एक कदम स्वच्छता की ओर, त्याचा अतिशय सुंदर असा लोगो आपण या वाडिया पार्कमध्ये आज निर्माण केलेला आहे. निश्चितच याच्यातून स्वच्छतेचा संदेश संपूर्ण या शहरातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचेल. आज संपूर्ण राज्य आणि देशभर या स्वच्छतेच्या अभियान संदर्भामध्ये अभियान राबवताना आपल्याला दिसत आहे. माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे, या शहरातील नागरिकांनी, जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. स्वच्छता झाल्याशिवाय आपला परिसर स्वच्छही दिसत नाही आणि आपल्या स्वतःलाही नीट वाटत नाही. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून या स्वच्छतेची सुरुवात करावी, इतरांनासुद्धा स्वच्छता करण्यासाठी भाग पाडावं अशा पद्धतीचीसुद्धा आपण शपथ दिलेली आहे. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त अहमदनगर महापालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानाच्या प्रचारासाठी वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. नगरमधील विविध विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी वाडिया पार्कच्या मैदानात गांधीजींच्या चष्म्याची भव्य प्रतिकृती साकारली होती. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देत सर्वांनी वैयक्तिक स्वच्छतेपासून आपलं शहर आणि देश स्वच्छ ठेवणार असल्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांसह उपस्थित अधिकारी आणि मान्यवरांनीही यावेळी घेतली. जिल्हा प्रशासनाने, महानगरपालिकेने आणि अन्य यंत्रणांनी जेवढे शाळा आहे, जेवढे एनजीओ आहे, जेवढे संस्था आहे, जेवढे समाजसेवक आहे, त्यांच्या सोबत जे आहे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी त्यांनी एक स्वच्छता मोहीम त्यांनी घेतला होता. स्वच्छता दिवस साजरा केला होता आणि 17 सप्टेंबरपासून जे स्वच्छता आणि सेवा ही जे पंधरवडा सुरू करण्यात आला. या कार्यक्रमास पालकमंत्री प्राचार्य राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नगरच्या महापौर सुरेखाताई कदम आणि महापालिकेचे सर्व पदाधिकारी आणि नगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 2 ऑक्टोबर गांधीजींची 150वी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी करत असताना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता अभियान घेतलं आहे. 4 वर्ष पूर्ण करून आज पाचवं वर्ष चालू झालं की हे स्वच्छता अभियान संपूर्ण भारतामध्ये चालू झालेलं आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करून या ठिकाणी संपूर्ण शाळेनीही त्यामध्ये सहभाग घेतला व जे स्वच्छताचा लोगो आहे चष्मा तो सर्व मुलांनी वाड्या पार्क या ठिकाणी तयार करून स्वच्छतेचा संदेश नगरकरांना दिलेला आहे.